नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जो आपण किसान प्रदर्शन मुशी इथं आलेलो आहोत आणि हा सर्वप्रथम आपण बघू शकता किर्लोस्कर कंपनीचा हा मोठा स्टॉल आपण इथं बघू शकता. तर किर्लोस्कर कंपनीचा हा स्टॉल आहे, ह्याच्यामध्ये आपण पंप डिव्हिजन बी बघू शकता. इथं पंप सुद्धा ठेवलेले आहेत. तर चालू करूयात आपण एका प्रोडक्टची आता माहिती घेण्यासाठी. तर किर्लोस्कर कंपनीचा हा पहिल्यांदाच आपल्याला हार्वेस्टर आणि किर्लोस्करचा पॉवर टिलर इथं बघण्यास दिसत आहे. आता हा जो आहे हा मॉडेल 8 HP चा डिलक्स मॉडेल आहे. सिंगल सिलेंडर मध्ये येतो हा. डिझेल ऑपरेटेड इंजिन आहे सर. तासाला 1 लिटर हा डिझेल कन्झम्पशन करतो. 3 फॉरवर्ड गिअर आहेत आणि 1 रिव्हर्स गिअर आहे. बघू शकता आणि हा एअर कूल्ड हा जो इंजिन आहे. टायरला बघू शकता की आपण इथं याला वेट सुद्धा लावू शकतो. शुगर कॅनसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा हा पॉवर मीटर आहे. मातीला चढवण्याचे काम करतो. साधारणतः ह्याच्या रोटावेटरला 22 ब्लेड येतात. साधारणतः ह्याची किंमत जर असेल तर ही एक साधारणतः 1.5 लाख रुपयाची. तासाला हा 1 लिटर डिझेल कन्झम्पशन करतो. तर याचे जर टेक्निकल स्पेसिफिकेशन जर तुम्हाला माहिती करून जायचं असेल तर 418 CC याचं इंजिन आहे. 4 स्ट्रोकचं याचं इंजिन येतं. एअर कूल्ड इंजिन आहे याचं. ज्याचं RPM आहे 3000 RPM आहे. 3 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर ह्याला येतात. ह्याच्या तुम्ही साईडला बघू शकता याचा पडलर सुद्धा दिलेला आहे, जे भात शेतीसाठी आपण वापरू शकतो. आणि त्याच्या मागे बघत असतात तुम्ही दुसऱ्या प्रकारचा रोटावेटर लावलेला आहे. हा रोटावेटर फक्त अद्रक आणि आले ह्याच्यासाठी हा रोटावेटर हळदीला उपयोगी येतो माती लावण्यासाठी. आणि हा बघू शकता हा आपला शुगर कॅनसाठी हा रोटावेटर आहे आणि हा अद्रकीसाठी रोटावेटर आहे. सिंगल सिलेंडरमध्ये दोघाचं सुद्धा इंजिन आहे, म्हणजे हे अटॅचमेंटच बनवू शकता तुम्ही लावलेले आहे. इथं आपल्याला डिझेल फिडिंगचा पंपसुद्धा कंपनी इथं प्रोव्हाइड करते. इमर्जन्सी स्टॉप आहे, रिव्हर्स गिअर आहे आणि डिफरेन्शियल लॉकसुद्धा इथं कंपनी प्रोव्हाइड करते. ॲक्सेलरेटर बघू शकता आणि आपल्या हाईटनुसार हा याला ॲडजस्ट करू शकता. इथं जे नॉब दिलेला आहे तो हाईटचा नॉब आहे. इथं रोटावेटरचा गिअर आणि हाय लो नावाचा 2 गिअर आपल्याला बघू शकता. शेतकरी मित्रांनो, 5 लिटरची याची डिझेल टँक आहे. एक्झॉस्ट बघू शकता. इथं आपल्याला ट्रॅक्शन व्हीलसुद्धा दिलेला आहे. ट्रॅक्शन व्हीलनी आपण जर आपले रबरी टायर जर स्लिप होत असेल तर आपण ट्रॅक्शन व्हीलचा उपयोग करू शकतो. आणि जे पडलर आहेत ते भात शेतीसाठी वापरण्यात येतात. दुसरा जो आपल्याला विडर बघत आहात तो 8 HP सेंटर रोटरी विडर आहे. हा सुद्धा आपण ही अटॅचमेंट सांगायची विसरली आपल्याला. ही अटॅचमेंट आहे रिपर अटॅचमेंट. आपल्याला जो डिलक्स मॉडेल आहे याला ही रिपर अटॅचमेंट लावू शकता. साधारणतः ह्याची जी रुंदी आहे ती 5 फुटाची याची रुंदी आहे, ज्याच्यामुळे आपण सोयाबीन, भात कटिंग, गहू हे असे हरभरा हे असे आपण पिकायची कटिंग करू शकतो. फास्ट कामे करू शकतो आपण. आणि इथं बघू शकता आपली जी चैन दिलेली आहे, चैनने आपल्याला पिका साईडला टाकता येतं. आणि इथं जो PTO ऑपरेटेड आपल्याला उपर बघू शकता. अतिशय चांगल्या प्रकारची जी डिझाईन दिसत आहे आपण बघू शकता. आणि जे खूप वेळाचं काम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे फास्ट जलद गतीने आपल्याला ह्या रिपरच्या साहाय्याने करता येतं. आणि सेंटर बॅलेन्स असल्यामुळे आपल्याला ह्याचं जे हँडलिंग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो, म्हणजे आपल्या ऑपरेटरवर ह्याचा लोड येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किर्लोस्करचा हा पॉवर विडर 8 HP कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय. आता आपण चला दुसरा जो आपला विडर आहे तो 8 HP सेंटर रोटरी विडर आहे. आता बॅक रोटरी आणि सेंटर रोटरीमध्ये फरक काय, तर तुम्ही पहिल्या विडरला बघू शकता की बॅक रोटरी दिलेली होती. पण आता हे जे सेंटर रोटरी म्हणजे ह्याला जो टायर आहे ते काढून आपल्याला रोटावेटर लावा शकतो. इमर्जन्सी स्टॉक क्लच, इथं थोडीशी एक स्पेस दिलेला आहे. ॲक्सेलरेटर थ्रोटल असे याचे लिव्हर्स आहे. इथं PTO शाफ्टसुद्धा दिलेला आहे. PTO शाफ्टने आपल्याला बरेचशा प्रकारचे कामं करता येतात. टायर काढून रोटावेटर लावा लागतो. अल्टरनेटर लावू शकतो आपण PTO शॉपला. पाण्याचा पंप लावू शकतो. हे पडलर आहे, तर भात शेतीसाठी यांचा पडलरचा उपयोग होतो. इथं सारा यंत्रसुद्धा दिलेला आहे. रिकॉईलने स्टार्ट होतो हा. ह्याला तुम्ही रिकॉईल अजून एक दुसऱ्या प्रकारचं एक मेकॅनिझम आहे ते सुद्धा लावू शकता. आपण घरातली लहान लेकराची आपली चावीची गाडी असते, चावी दिली की ती पळते पुढी, तसा एक मेकॅनिझम इथं लावलेला आहे. तुम्हाला ते मी दाखवतो. इज ॲक्सेलरेटर क्लच आणि इथं साथीचा अवजार एक लावलेला आहे. आता इथं रिकॉईल स्प्रिंग तुम्हाला बघू शकता. ही रिकॉईल स्प्रिंग कंपनी ऑफर करते. आणि इकडं तुम्हाला ते मी मेकॅनिझम एक म्हणलो होतो दाखवतो, ते आता दाखवतो. हे मेकॅनिझम आहे जे की ह्याला चावी दिल्यासारखं ह्याला चावी द्यायची. 4 1 7 ते 8 राऊंड याचे करायचे आणि त्याचं एक
लिंकेज आहे ती इकडं आपल्याला मागं दिलेलं लिव्हर, तो सोडला की ॲटोमॅटिक ते आपलं जे पॉवर मीटर आहे ते रन होतं. एक मेकॅनिझम आहे ते. आणि हा जे साथीचा अवजार आपल्याला बघू शकता, हायड्रॉलिक साथीचा अवजार आहे. हायड्रॉलिक नाही, लिंकेजचं आपण कॉम्बिनेशन करून हे असं बनवलेलं आहे. इथं बघू शकता दुसऱ्या प्रकारचे आपल्याला ट्रॅक्शन व्हील दिसतात आणि PTO ऑपरेटेड आपल्याला इथं पंप दिसतो. PTOच्या जागेवर आपण इथं अल्टरनेटर लावू शकता किंवा घरी जर चक्की असेल तर चक्कीसुद्धा रन करू शकता. म्हणजे ह्या PTO शॉपचे भरपूर आपल्याला फायदे आहेत. जी गोष्ट आपल्याला फिरवता येते ती गोष्ट आपण या PTO शॉपच्या उपयोग करून आपण फिरवू शकतो. असा स्टँड आहे. विहिरीतलं किंवा शेततळ्यातलं पाणी काढण्यासाठी ह्या PTO शॉपने जो मोटर आहे ती रन करता येते आपल्याला. ॲक्सलरेटर एक्झॉस्ट दिलेला आहे. ऑइल बाथचं ह्याचं जे एअर फिल्टर आहे, 2 फूट 4 फूट 5 फूट असं ह्याचं रोटावेटर ॲडजस्ट करता येतं. आपल्याला इथं चावी स्टार्टची सुद्धा आपल्याला अटॅचमेंट इथं लावता येते. किट असते ती आपण बाहेरून परचेस करून आपण इथं लावू शकतो. इथं बघू शकता मोगडासुद्धा दिलेला आहे. आणि इथं तुम्ही खाली बघू शकता ह्याचे रोटावेटर आहेत. 2 फुटापासून ते 5 फुटापर्यंत आपल्याला व्हॅरी करता येतात रोटावेटर. ट्रॅक्शन व्हीलसुद्धा इथं दिलेली आहे. ह्या सगळ्या ज्या अटॅचमेंट आहेत त्या आपल्याला वेगळ्या घ्याव्या लागतात. किर्लोस्कर कंपनी फक्त ह्यांच्यासोबत रोटावेटर देते. आता हा रिपरसुद्धा आहे. हा सेंटर रोटरीचा रिपर आहे. आपण जो मागचा रिपर जो बघितला होता तो बॅक रोटरीला आपण अटॅच केला होता, हा सेंटर रोटरीला अटॅच केलेला आहे. म्हणजे किर्लोस्कर कंपनीचे जे बी उपकरणं आहेत ते मल्टी फंक्शन आहेत. म्हणजे एक जर मशीन घेतली तरी शेतातले सगळे कामं आपण आरामशीर करू शकतो. इथं बघू शकता चैनने याचा ड्राईव्ह दिलेला आहे. ह्याचीसुद्धा जी लांबी आहे ती 5 फुटाची लांबी आहे. 8 HP सिंगल सिलेंडरचं इंजन आहे. तासाला 1 लिटर हा कन्झम करतो. ह्याची जर साधारणतः किंमत जर बघितलं तर ह्याचीसुद्धा रिपर प्लस पॉवर वीडर ह्याची 1.5 लाखापर्यंत किंमत जाते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही किर्लोस्करचा कोणता पॉवर वीडर पॉवर टेलर वापरता असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तुम्हाला हा रिपर कसा वाटला हा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला नवीन प्रोडक्टची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण अवश्य तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. आता दुसरा जो पॉवर वीडर बघत आहात तो 5 HP आपला पॉवर वीडर आहे. पेट्रोल इंजनमध्ये येतो. हा साधारणतः 600 ते 700 ml हा तासाला कन्झ्युम करतो. व्हायब्रेशन लेस आहे कारण की पेट्रोल इंजन असल्यामुळे. भात तेजीसाठी अतिशय चांगला वापरण्यात येतो कारण की याचं जे वजन आहे ते खूप कमी आहे, 82 किलो. म्हणजे एका शेतातून दुसऱ्या शेतात नेण्यासाठी आपल्याला 2 माणसाला सहज उचलून घेऊन जाऊ शकतात. इथं त्याला आपण बघू शकता साथीची, म्हणजे जे आपली पाळी वखर, काही जागेला वखर बोलतात काही जागेला पाळी बोलतात, तरी आपण आता अंतर्मशागतीसाठी वापरू शकतो तण काढण्यासाठी. याची जी डिझेलची टाकी आहे ती सुद्धा 5 लिटरची आहे. आपल्याला इथं सारा यंत्र आणि पडलर दिसू शकतात. आता बघत आहात आपण 15 HP आपला मॉडेल आहे किर्लोस्करचा पॉवर टिलर. केकूल टेक्नॉलॉजीमध्ये येतो. भारतातली पहिलीच टेक्नॉलॉजी आहे सिंगल सिलेंडरमध्ये, ज्यांनी की वॉटर कूल विथ वॉटर जॅकेट दिलेलं आहे, ज्यामुळे किर्लोस्कर कंपनी क्लेम करते की ह्याला 24 तास आपण ह्याला नॉनस्टॉप चालू शकतो. बेल ड्राईव्हचं इंजन येतं ह्याचं. पुढं बघू शकता स्मॅन ऑन फिल्टर दिलेलं आहे, ज्याच्याने ऑइल, म्हणजे इथं आता 2 फिल्टर दिलेले आहे की इंजनमध्ये स्ट्रेनर असतो आणि हा एक दुसरा फिल्टर आहे. त्याच्यामुळे आपली जी ऑइलची लाईफ आहे ती चांगले वाढते आणि आपलं जो इंजन आहे इंजिनची सुद्धा लाईफ वाढते. तर ह्याच्यामध्ये 2 मॉडेल येतात. एक सेल्फ स्टार्ट असतो, एक मॅन्युअल असतो. सेल्फ स्टार्टचं बघू शकता आणि इथं मॅन्युअलचं आपल्याला बघू शकता. इथं हँडल लावायचा आणि आपला जो पॉवर वीडर आहे तो चालू करायचा. 12 HP LV मॉडेल आहे हा. ह्याला किर्लोस्कर कंपनीने PTO शॉप दिलेला आहे. अन्य कोणत्याही पॉवर टेलरला PTO शॉप देत नाही. हा सुद्धा इथं PTO शॉप दिलेला आहे. आणि या PTO शॉपच्या साह्याने आपण विविध प्रकारचे कामं करू शकतो. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं पॉवर वीडरला पंप अटॅचमेंट, तसा ह्याला अटॅचमेंट पंपसुद्धा करता येतो. ह्याला अल्टरनेटरसुद्धा लावता येतं. साधारणतः 10 kV अल्टरनेटर लावलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला वीज निर्मिती करता येते. ह्याला शीटसुद्धा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला 2 टर्नर दिलेले आहेत. ब्रेकसुद्धा दिलेला आहे. ब्रेकसुद्धा पॉवर टिलरमध्ये कोणतीही कंपनी प्रोव्हाइड करत नाही, किर्लोस्कर कंपनी ब्रेकसुद्धा प्रोव्हाइड करते. 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर असे ह्याला कॉम्बिनेशन येतं. हायलो नावाचा गिअर आहे, रोटावेटरचा गिअर आहे. आणि ह्याची जी रोटरची जी विड्थ बोलू शकतो आपण, 2.6 फुटाचा याचा रोटर आहे. आणि याची टायरची विड्थसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करू शकता. साधारणतः हा 4 फुटामध्ये आरामशीर चालतो.
18 ब्लेड्स येतात, 18-20 ब्लेड्स ह्याच्या आपल्याला रोटावेटरमध्ये बघू शकतो. आणि ह्याच्या रोटावेटरच्या ब्लेडची अशी डिझाईन असते की ही माती बाहेर फेकतं, तर आपल्याला माती लावण्यासाठी कामी येतो. आणि हे जे टायर आहेत ते सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येतात. साधारणतः 2.6 फुटापर्यंत हे जे टायर आतमध्ये येतात. तर आता आपण दुसरं मॉडेल बघूया, तर 15 HP फक्त सेल्फ स्टार्ट सगळं सेम आहे, फक्त याला सेल्फ दिलेला आहे. इथं बघू शकता फ्लायव्हीलला आपण स्टार्टर दिलेला आहे, जे गिअर बघू शकता ते. साधारणतः ह्यांचं जे पॉवर विडरचं टिलरचं वजन आहे ते 650 किलोपर्यंत ह्यांचं वजन आहे. दणकट वजन असल्यामुळे जी ग्रिपिंग कॅपॅसिटी आहे ते चांगल्या प्रकारचे येते. PTO शाफ्ट आहे, इथं बॅटरी बघू शकता टाटाची बॅटरी दिलेली आहे. ऑइल बाथ ह्यांचं एअर क्लिनर दिलेलं आहे. ह्याची साधारणतः किंमत बघू शकता आपण 2,50,000 ह्याची किंमत आहे. जिल्ह्यावाईज किमती कधी कधी चेंज होतात, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या नजदीकच्या जो डीलरशिप आहे, जवळचा डीलर आहे, त्याला तुम्ही जाऊन तिथं किमती बघू शकता. ह्याला चार्जिंगचं सॉकेटसुद्धा दिलेलं आहे, 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट आहे. आपण चावी बघू शकता, इथं खाली रोटावेटरचा गिअर, हाय लो आणि सहा फॉरवर्ड दोन रिव्हर्स असे गिअर दिसू शकतात. शीटसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं शीट दिलेलं आहे, कम्फर्टेबल शीट आहे. शेतकरी मित्रांना चालवण्यासाठी न थकता आपण भरपूर त्या टिलरवर काम करू शकतो. ह्यालासुद्धा रोटावेटर काढून बरेचसे उपकरणं आपण लावू शकतो, की जसं की पाळी असते, कोळपणे असते, सीडर असते, ट्रॉलीचे अटॅचमेंट असते, ह्या सगळ्या अटॅचमेंट आपण लावू शकतो. ऑफर प्राईजमध्ये 2,45,000 किर्लोस्कर कंपनीने ऑफरमध्ये ठेवलेलं होतं. साधारणतः सगळ्याच कंपनी किसानमध्ये साधारण 10-20 हजार रुपयांच्या ऑफर ठेवलेल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी इथं बुक केलं त्यांना खरंच त्या ऑफरचा फायदा झालेला आहे. हा आपला बघू शकता 12 HP हा LV मॉडल आहे. इंजन आणि पूर्ण सेम आहे, फक्त HP बदललेली आहे. तो 15 HP होता, हा 12 HP आहे. टाटाची बॅटरी बघू शकता. आणि हा उसाची माती लावण्यासाठी स्पेशल मॉडेल असा आहे. तासाला 1 लिटर डिझेल कन्झम्पशन करतो. जे बिझनेसच्या पर्पजने हा पॉवर विडर टिलर घेतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा ह्याचा फायदासुद्धा होतो. इथं बघू शकता सारा यंत्र आहे. बरेचसे लोक पॉवर विडर हा बॅक साईडने चालवून त्याच्यासोबत सारा काढतात, पण मला वाटतं की जे सारा यंत्र घेतलं ते लावलं तर तुमच्या जीवालासुद्धा काही धोका नाही आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सारा लावू शकता. हे आपल्याला दुसरं जे उपकरणं बघत आहात ते 2 HP पॉवर विडर आहे, किर्लोस्कर कंपनीचं सिंगल सिलेंडरमध्ये 4 स्ट्रोकचं हे इंजिन आहे. 3600 रेटेड RPM आहे. रिकॉईल स्प्रिंगने हा स्टार्ट होतो. 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर आहे. 16 ब्लेड्स येतात ह्याला, ड्राय लँडचे ब्लेड्स आहेत त्याच्या. टिलिंग विड्थ 600 ते 1050 mm ह्याची टिलिंग विड्थ आहे. शेतकरी मित्रांनो हा दुसरा तुम्ही अटॅचमेंट बघू शकता. स्प्रिंग अटॅचमेंट आहे, सेंटर रोटरीला आपण लावलेले आहे, 8 HP सेंटर रोटरीला डिझेल इंजिनच्या. तर हा जो सेट आहे साधारणतः 1,30,000 हा पूर्ण सेट आहे. जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर तुम्ही ॲथोराईज सेंटरवर जाऊन ह्याचा परचेस करू शकता. त्याची जी टाकी दिसत आहे तो 50 लिटरची टाकी आहे. रिकॉईल स्प्रिंगने हा सुद्धा स्टार्ट होतो. ह्याची अटॅचमेंट आपल्याला जो आपला विडर असतो त्याला लावता येतो. PTO ऑपरेटेड ने ह्याचा जो STP आहे तो आपल्याला रन करावा लागतो. तुम्ही नोझल बघू शकता. आता तुम्हाला मी मागून PTO शाफ्टची दाखवतो. PTO शाफ्टवर जो STP आपल्याला माउंट केलेला आहे तो आहे. ॲक्च्युली इथं एक फाउंडेशन बनवावं लागतं, तेच फाउंडेशन इथं बनवलेलं नव्हतं, तर त्याच्यावर आपण STP लावून आपली फवारणी करू शकतो. घंटो का काम मिनटो में अशा प्रकारचं ह्याचं जे काम आहे ते आपण करू शकतो. अल्टरनेटरसुद्धा लावू शकतो, ट्रॉलीसुद्धा लावू शकतो आपण. अशा प्रकारे आपण बेल ड्राईने जो STP आहे तो रन करू शकतो. शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा पॉवर विडर आणि ही अटॅचमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर शेतकरी जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हा दुसरा आहे, हा सातीचा अवजार आहे. साधारणतः हे सातीचा अवजारसुद्धा 30-40 हजारापर्यंत येतं. मल्टिपल अवजारं असतात त्याच्यामध्ये. आता शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, रोटावेटर काढून आपण इथं सीडर लावलेलं होतं. हे सीडर मी तुम्हाला दाखवतो आहे. एका ह्याच्यात खत आणि एका ह्याच्यात बियाणे आपण लावू शकतो. आणि जे पेरणीचं काम आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि वेगवान करू शकतो. शेतकरी मित्रांनो किर्लोस्कर कंपनीने दुसरा एक प्रोडक्ट इथं किसान एक्झिबिशनमध्ये लॉन्च केलेला आहे. तर हा आहे आपला किर्लोस्कर कंपनीचा मिनी कंबाईन हार्वेस्टर. ट्रॅक टाईपचा हा हार्वेस्टर आहे. ह्याच्या आदल्या वर्षी किर्लोस्कर कंपनीने हार्वेस्टर लॉन्च केला होता, तो टायरचा होता. आता हा ट्रॅक टाईप आहे. ट्रॅक टाईपचा फायदा म्हणजे हा
चिखलात सुद्धा धसत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो, जे की भाताची शेती असते त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो। ह्याचा जो कटिंग विड्थ आहे ही 3.5 फुटाची याची कटिंग विड्थ आहे, आपण बघू शकता। कट केल्यावर त्या रोलर कन्हेअर वाटतो, मध्ये जाऊन थ्रेशिंग युनिटमध्ये जातो आपला जो धान्य असेल ते, आणि थ्रेशिंगमधून तो बाहेर पडतो। थ्रेशिंग केल्यावर जो केर कचरा आहे तो आपल्याला मी दाखवतो, तिथून पुढे पडेल तो बाहेर। याची डिझाईन बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारची डिझाईन आहे। आणि अंतर्मशागतीने काय काय लोक पीक घेतात त्या पिकाला हार्वेस्टिंग करण्यासाठी, हा तुम्ही खालचा जो कटर बार बघत आहात तो म्हणजे 2 कटर बार दिलेले आहेत, वरचा आणि खालचा। वरचा जो धान्य काढण्याचं काम करतो आणि जे खालचा आहे दसकट काढण्याचे कामं करतो। थ्रेशिंग युनिटमध्ये इथं थ्रेशर होतो पूर्ण, किर्लोस्कर हार्वेस्टर बघू शकता, थ्रेशिंग ड्रम आहे हा, पूर्ण चेन ऑपरेटेड आहे इथं आपण बघू शकता, पूर्ण हे हायड्रॉलिक ऑपरेटेड असतं। आणि इथून जो केर कचरा आहे तो आपला बाहेर पडतो आणि तो जे धान्य आहे ते खाली जातं। खाली अजून एक फॅन लावलेला आहे, त्या फॅनच्या वाटं हा इथं बघू शकता आपण, फॅन आहे त्याच्यामध्ये जो आपला थोडासा कचरा राहिलेला आहे तो ह्या युनिटमधून बाहेर पडतो। आणि ह्याला गोणी लावा लागते आपल्याला, साधारणतः 50 किलोची 100 किलोची आपण गोणी लावू शकतो। साधारणतः याची किंमत 8 ते 9 लाख रुपये आहे, तरी तुम्ही डीलरशिपवर जाऊन त्याची चौकशी करू शकता। आरामदायी सीट दिलेलं आहे, 12 HP मध्ये हे मॉडेल आहे, आपण आरामशीर ह्याला चालवू शकता। इथं कंट्रोल्स बी आणि जो ऑपरेटर आहे त्याला बी बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारची विजिबिलिटी आहे। आणि ह्याला जर इकड लांब शेतात न्यायचं असेल तर ह्याला साधारणतः तुम्हाला एक पिकअप करावं लागेल, आणि पिकअपमधून ह्याला म्हणजे 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर जात आहे। याची रनिंग स्पीडसुद्धा चांगली आहे, साधारणतः 2 घंट्यामध्ये 1 एकर हा शेत हार्वेस्टिंग करून काढतो। सोयाबीन, गहू, हरभरा असे हे पिकं आपल्याला काढू शकतात। सिंगल सिलेंडरचं वॉटर कूल्ड इंजिन, सॉरी एअर कूल्ड इंजिन आहे याचं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा हार्वेस्टर कसा वाटला किर्लोस्कर कंपनीचा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। डिझेल ऑपरेटेड इंजिन आहे, तासाला 1 लिटरचं याचं डिझेल कन्झम्पशन आहे। शेतकरी मित्रांनो, दुसरा जो हार्वेस्टर आहे तुम्हाला बघू शकता, आता टायरचा हार्वेस्टर आहे, हा गेल्या वर्षी यांनी लॉन्च केलेला होता। ह्याच्यामध्ये टायर ऑपरेटेड दिलेला आहे, त्याच्यामध्ये ट्रॅक ऑपरेटेड होता, हा टायर ऑपरेटेड आहे, सगळं सेम आहे। 3.5 फुटाचा ह्याचा ड्रमसुद्धा आहे, 3.5 फुटाचा ह्याचा कटर बार आहे। आणि आपण बघू शकता मागं एक टेल व्हील दिलेला आहे। टेल व्हीलचा फायदा असा आहे की ह्याची जी हाईट आहे पुढची कटर बारची, ही ॲडजस्ट करू शकतो। ह्याच्यात सोयाबीनचा जो ग्राउंड क्लिअरन्स असतो, म्हणजे सोयाबीन खूप खाली येते तर सोयाबीनसुद्धा काढू शकता। ह्याला फुले संगम जी सोयाबीनची जात आहे ती लागते, कारण की ज्या सोयाबीनच्या शेंगा आहेत त्या वरून येतात। रोलर कन्वेअर बघू शकता, किर्लोस्कर हार्वेस्टर PT1205 असं याचं नाव आहे। 12 HP चं इंजिन असल्यामुळे याला 1205 असं नाव देण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, दोन्ही हार्वेस्टरमध्ये तुम्हाला कोणता चांगला वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। आणि तुम्हाला अजून जर कोणता हार्वेस्टरवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तसं आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर भरपूर मी व्हिडिओ डेमोचे आहेत ते अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता। ह्याची सुद्धा साधारणतः 9 लाख रुपये किंमत आहे शेतकरी बांधवांनो। अतिशय चांगला हा हार्वेस्टर आहे, सीट बघू शकता इथं, 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गेअर ह्याला दिलेले आहेत। हवर्स मीटर बघू शकता आपण, चार्जिंगचा पॉईंटसुद्धा दिलेला आहे, ब्रेक आहे, लिव्हर्स आहेत, अपडाऊनचं क्लच दिसत आहे आपल्याला। ही टेल व्हील तर आहे, ह्याच्या साह्याने आपण पुढची जी हाईट आहे ती आपण ॲडजस्ट करता येते इथनं। म्हणजे जे मोठे हार्वेस्टर येतात त्यांच्यापेक्षा ह्या हार्वेस्टरने आपल्याला लेवल ॲडजस्ट करता येते, त्यांनी लेवल आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही। म्हणजे त्यांचे स्टँडर्ड लेवल असते की एवढंच खाली येणार तेवढंच खाली येणार, तर ह्याचे आपल्याला लेवलसुद्धा ॲडजस्ट करता येते। तर शेतकरी मित्रांनो, आता एक नवीन तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवणार आहे, किर्लोस्कर कंपनीचा चार्जिंगवर चालणारा पॉवर विडार। हा पॉवर विडर किसान एक्झिबिशनमध्ये किर्लोस्कर कंपनीने लॉन्च केलेला आहे। ह्याची साधारणतः किंमत 1,80,000 रुपये आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता डिझेलला रिप्लेसमेंट म्हणून हा किर्लोस्करने इथं पॉवर विडर लॉन्च केलेला आहे। हा तासाला साधारणतः 3 घंटे चार्जिंग टाईम लागतो आणि साधारणतः 3 घंटे ह्याचे चार्जिंग डिस्चार्ज होते, म्हणजे 3 घंटे तुम्ही चार्जिंग करून 3 घंटे याला चालवू शकता। जर तुम्हाला ऑप्शनलमध्ये हवा असेल तर किर्लोस्कर कंपनी ह्याच्यासोबत
याचे सोलर पॅनल आहे चार्जिंगसाठी, ते सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, पण ते आपल्याला चार्जेस बेसिसवर राहणार आहेत वेगळे. म्हणजे शेतीमध्ये आपण सोलर पॅनल लावले तर आपलं शेतीत काम करायचं आणि तिथं चार्जिंगला आपलं विडर सोडून जायचं आणि चार्जिंग केल्यावर आपण ते वापरण्यात येतं. ह्याला सुद्धा आपण पाळी कोळपणी जे आपले अवजार आहेत ते लावू शकतो. 2 फुटापासून 5 फुटापर्यंत ह्याचं सुद्धा रोटावेटर आपल्याला ॲडजस्ट करता येतं. PTO शाफ्टसुद्धा दिलेला आहे. PTOच्या शाफ्टने आपण पाणी बी उपसू शकतो विहिरीतलं किंवा ह्याच्यातलं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा विडर कसा वाटला तुम्ही मला नक्कीच सांगू शकताय. आणि नो इमिशन म्हणजे आता ग्रीन, गो ग्रीन असं आहे. हे इकडं आपण बघू शकता, रोटावेटर दिलेले आहेत कंपनीने. 5 फूट 6 फूटचे रोटावेटर आहेत हे, किर्लोस्कर कंपनीचे रोटावेटर, अतिशय चांगले आणि मजबूत रोटावेटर आहेत हे. इथं बघू शकता आपला 7 HP किर्लोस्कर कंपनीने नवीन इथं मॉडेल लाँच केलेला आहे. 7 HP पेट्रोल इंजिनमध्ये हा मॉडेल येतो. साधारणतः ह्याची किंमत जर बघितली 70 ते 75 हजारच्या दरम्यान ह्याची किंमत आहे. तर ही किमतीचं आढावा घ्यायचा असेल तर तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे जे ऑथराईज डीलरशिप आहे तिथं जाऊन चौकशी करू शकता. कारण की कधी कधी किमती आहे व्हॅरी होत राहतात. बघू शकता किर्लोस्कर ऑइल इंजिनचं पुढं वरी बॅनर दिलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता मल्टिपल रेंज आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करण्यात मी ट्राय करत असतो. शेतकरी मित्रांनो, काही जर चुकला असेल तर माफी असावी. चलो, जय जवान जय किसान, धन्यवाद.